मंडळी परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपर्णामध्ये। तर आजचा विषय तुम्हाला थंबनेल बघून कळलाच असेल की आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे की सौदीत राहण्याचे फायदे आणि तोटे काय असतात। बऱ्याच जणांना म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की कुठेतरी आपण राहत असतो त्याचा काही फायदा असतो काही तोटा असतो। शहरात राहत असेल तर आपल्याला बऱ्याच वस्तू लगेच मिळतात पण गावाकडचा फील आपल्याला येत नाही। गावाकडे राहत असेल तर शहरात जो आपण अनुभव घेतो मॉल वगैरे याचा फील आपण गावात घेऊ शकत नाही। डेफिनेटली आपण कुठे राहत असतो तर तिथला एक फायदा आणि तोटा नक्कीच असतो। तर आजच्या माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला मी दाखवणार आहे आणि सांगणार सुद्धा आहे की सौदीत राहण्याचे फायदे आणि तोटे काय आहे। तर सगळ्यात छान असं आहे की फायदा जर म्हणायचा झाला तर डेफिनेटली आपण इंडियाच्या बाहेर राहत असतो तर आपल्याला एका दुसऱ्या कंट्रीमध्ये राहण्याचा एक अनुभव येतो, सगळ्यात पहिला फायदा आहे। आणि त्यातल्या त्यात डेफिनेटली ॲज कम्पेअर टू इंडिया आपण जेव्हा दुसऱ्या कंट्रीमध्ये जात असतो तर आपल्याला सॅलरी ही थोडी जास्तच मिळत असते, तेव्हाच आपण आपला देश सोडून दुसऱ्या देशात राहायला जात असतो। तर हा सगळ्यात मोठा फायदा आहे सौदीत राहण्याचा सुद्धा की तुम्हाला सॅलरी छान मिळत असते। डेफिनेटली कॅटेगरी वाईज ती असते की कोणाला किती सॅलरी असणार ते त्याच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा कुठल्या कॅटेगरीमध्ये त्यांचा जॉब आहे यानुसार असते। तर हा झाला आता सौदी अरेबियाचा एक फायदा। आणि तुम्हाला आता सांगणार आहे सौदी अरेबियाचे नुकसानसुद्धा म्हणजे तोटेसुद्धा। तर मध्येच फायदा मध्येच तोटा असा काहीतरी हा व्हिडिओ असणार आहे, तर थोडं मला ॲडजस्ट करून घ्या। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे सौदी अरेबियातला तोटा। तर सौदी अरेबियात राहण्याचा तोटा नाही म्हणू शकत आपण, पण हो नक्कीच कुठेतरी मला हे वाटतं म्हणून मी हा पॉईंट इथे ॲड करते आहे एज्युकेशनबद्दल। तर इथे ना जसं इंडियन स्कूल आहे हा एक छान फायदा आहे की इंडियन स्कूल आहे इथे आणि आपल्याला इथे जसं इंडियाचे जे काही सब्जेक्ट्स आहेत स्पेशली आता ना प्रत्येक भाषा इथे शिकवली जात आहे। तर जसं गुजराती आहे, हिंदी तर असतंच कॉमन, आणि आता मराठी भाषासुद्धा हे लोक शिकवायला लागलेले आहे, त्याच्यामुळे छान वाटतं। हा एक फायदा आहे, पण एक नुकसान म्हणजे असं की इथे फक्त 12वीपर्यंत शिक्षण घेता येतं। हो, इंडियन स्कूल इथे आहे आणि इंडियन स्कूलमध्ये फक्त 12वीपर्यंतच शिक्षण घेता येतं। म्हणजेच हे की जर तुम्हाला परत इथे राहावंसं जरी वाटलं तरी मुलांमुळे का असेना तुम्हाला इंडियाला शिफ्ट व्हावं लागतं किंवा अदर कंट्रीमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तिथे। तर हा एक इथे तोटा आहे की शिक्षण छान असून सुद्धा फक्त 12वीपर्यंतच इथे शिक्षण आहे इंडियन स्कूलचं, आणि बाकी सौदी कॉलेजेस वगैरे आहेत त्यांचं त्यांचं आहे, पण आपल्याला त्यांची भाषाच कळत नाही म्हटल्यानंतर आपण त्यामध्ये डेफिनेटली शिक्षण घेऊ शकत नाही। आणि इंडियन लोकांना म्हणजे एक्सपेक्ट लोकांना जे कोणी बाहेर देशातून इथे राहायला आले आहेत त्यांच्यासाठी 12th म्हणजे मॅक्झिमम आहे। 12th नंतर तुम्ही इथे एज्युकेशन घेऊ शकत नाही कारण त्यातला कुठला असा ऑप्शनच त्यांनी ठेवलेला नाही। सौदी अरेबियामध्ये एक फायदा काय आहे, फायदा म्हणजे खाण्याबद्दल मी बोलू शकते। बऱ्याच लोकांना असं आहे की हा इस्लामिक देश आहे तर इथे खाण्याचं मिळतं का, इंडियन फूड मिळतं का? तर हो, इथे इंडियन फूड मिळतं, इथे खूप छान इंडियन फूड मिळतं। माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की इथे मोठे मोठे छान छान रेस्टॉरंट्स आहे आणि इंडियन फूड मिळतंच। म्हणजे कसं आहे ना, फक्त एक तोटा असा आहे की आपल्या इंडियामध्ये जे छान छान मसाले मिळतात ते इथे मिळत नाही। अर्थातच आत्ता कुठे थोडा एव्हरेस्ट वगैरे मसाले आम्हाला इथे मिळाले लागले आहे, अदरवाईज आम्हाला हे सगळं इंडियातनं आणावं लागायचं। आणि इथल्या वातावरणामुळे आम्ही इथे जास्त स्टोअरसुद्धा करू शकत नाही, त्याच्यामुळे तो एक फील येतो की इंडियातले मसाले इथे मिळत नाही। अजून एक फायदा ती म्हणजे विविधता। हो, इथे वेगवेगळ्या कंट्रीतनं लोक आलेले असतात जसं पाकिस्तान, चायना, फिलिपिन्स, इंडिया, तर इथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या देशातले लोक बघायला मिळतात। अर्थातच प्रत्येक लोक आपापल्या कम्युनिटीनुसारच राहतो। बऱ्याच लोकांना मला हा प्रश्न केलेला की तुम्ही सौदी लोकांशी कसे कॉन्टॅक्ट म्हणजे कसे बोलत असता त्यांच्याशी, तुम्हाला भाषा येते का? खरं तर सौदी अरेबियामध्ये ही जी आहे ही अरेबिक भाषा चालत असते जी आम्हाला कळत नाही, म्हणजे बेसिकली मला बिलकुल कळत नाही। तर पॉइंट असा आहे की सौदी अरेबियामध्ये बऱ्याच देशातले लोक येतात, त्यामुळे इथे विविध लोक आपल्याला बघायला मिळतात। पण जसं इंडियन लोक आहेत तर हे इंडियन लोकांच्याच यु नो कंपाऊंडमध्ये किंवा बिल्डिंगमध्ये राहतात, त्यामुळे त्या लोकांशी असा पर्सनली कुठला संपर्क येत नाही। फक्त जे जेंट्स आहेत जे ऑफिसला जातात त्यांच्या ऑफिसमध्ये ते चायना, फिलिपिन्स, पाकिस्तानी या सगळ्या लोकांसोबत बोलतात, पण हे जेव्हा एक ॲज अ फ्रेंड म्हणून म्हणतो तर फ्रेंड सर्कलमध्ये असले लोक नसतात। म्हणजे इंडियन लोकांच्या फ्रेंड सर्कलमध्ये फक्त इंडियन, पाकिस्तानींचा पाकिस्तानी, चायना चायना असं असतं। तर परत एक सौदी अरेबियाचे फायदे। तर सौदी अरेबियाचा काय एक फायदा आहे, तर इथले बरेच मी आता तुम्हाला पॉईंट सांगणार आहे। तर त्यातमधला पहिला म्हणजे असा की लॉ खूप स्ट्रिक्ट आहे, आणि हो इथे लॉ खूप स्ट्रिक्ट आहे। सपोज तुम्ही जात असणार गाडी घेऊन आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला किंवा कोणी तुमच्या गाडीला ठोकलं असेल तर तुम्ही ती गाडी घेऊन पळू शकत नाही,
हो इतका लॉ स्ट्रिक्ट आहे की तुम्हाला तिथे गाडी तिथेच थांबवावी लागेल आणि पोलीस येणार आणि पोलीस सगळे इन्क्वायरी करणार. आफ्टर दॅट तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्ही कितीही घाईत असला आणि तुम्ही कुठलाही एक्सक्यूज तुमचा ऐकल्या जाणार नाही. तुम्हाला तुमची गाडी तिथेच थांबवावी लागेल जोपर्यंत पोलीस येत नाहीत. सौदी अरेबियात राहण्याचे अजून एक फायदे की भारतापासून सौदी अरेबियातलं डिस्टन्स खूप नाही, त्यामुळे भारतातनं सौदीत यायला अवघा 4-4.5 तास लागतो. डेफिनेटली तुम्ही कुठल्या डेस्टिनेशनला राहता यावर डिपेंड आहे. मी नागपूरची आहे त्यामुळे मी नागपूरबद्दल बोलणार की नागपूरवरनं सौदीत यायला हार्डली आम्हाला 6 तास लागतात घरून, म्हणजे एअरपोर्ट टू दिस एअरपोर्ट टू दॅट एअरपोर्ट, म्हणजे फ्रॉम नागपूर टू जुबेल. कारण जुबेलला एअरपोर्ट नसल्यामुळे आम्हाला दमामला थांबावं लागतं आणि दमाम बाय रोड आम्ही सौदीला जुबेलला येत असतो जो 1 तासाचा रण असतो. तर असे 6.5 ते 7 तास मला लागत असतात नागपूरपासनं जुबेलच्या माझ्या घरी पोहोचायला. तर खूप वेळ नाही लागत, म्हणजे एका देशातनं दुसऱ्या देशात जायसाठी जर तुम्हाला 7 तास लागत असतील तर आय डोंट थिंक सो खूप मोठा वेळ आहे. जसं US किंवा अदर कंट्रीजला थोडा जास्त वेळ लागतो. आता याचाच एक तोटा सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तोटा म्हणजे असा की जसं यायला डिस्टन्स कमी आहे, वेळ कमी लागतो, तसंच सौदीतनं जेव्हा तुम्हाला बाहेर देशात जायचं असतं, म्हणजे सौदी सोडून सौदीची बाउंड्री सोडून जर तुम्हाला बाहेर देशात कुठल्याही देशात जायचं असेल तर लगेच तुम्ही तिकीट बुक करून निघू शकत नाही. हो, तुम्ही या देशात एंट्री जरी घेतली असेल तरी हा देश सोडताना तुम्हाला एक एक्झिट री एंट्री व्हिसा असतो तो घ्यावा लागतो. म्हणजे एक एक्झिट री एंट्री म्हणजे काय? एक्झिट घेणे म्हणजे देशातनं बाहेर पडतानाची वेळ आणि री एंट्री म्हणजे कालावधी दिला जातो. री एंट्री म्हणजे कालावधी जो दिला असणार ना त्याआधी तुम्हाला या देशात परत यायचं आहे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट तिकीट बुक केली आणि मला जायचं आहे इंडियाला म्हणून असं तुम्ही निघू शकत नाही. तुम्हाला एक्झिट री एंट्री व्हिसा घेणं मस्ट आहे. त्याच्याशिवाय तुम्हाला परत एंट्री करता येत नाही आणि हे तुम्हाला एअरपोर्टवर दाखवावं लागतं जेव्हा तुम्ही परत येत असता. सो हा एक तोटा आहे की पाहिजे तेव्हा बॅग भरून तिकीट बुक करून तुम्ही लगेच निघू शकत नाही. डेफिनेटली हा एक्झिट एंट्री व्हिसा हार्डली 15-20 मिनिटात किंवा 1 तासात निघतो, पण तरीसुद्धा या हे नसताना तुम्ही देशाबाहेर पडू शकत नाही. तर हा एक मला इथे तोटा वाटतो. आपल्याच देशात जायसाठी आपल्याला यांची परमिशन घ्यावी लागते. आणि सौदी अरेबियातला अजून एक फायदा, सौदी अरेबियात राहण्याचा फायदा म्हणू शकतो किंवा इथे जी क्लीनपणा आहे, रोड खूप छान आहेत, म्हणजे रोड जे म्हणू शकतो ना फारच कमी असे रोड आहे की ज्याला थोडेसे खड्डे असणार. हो, इथले रोड खूप छान असतात, शॉप्स क्लीन असतात. आणि इथे फक्त एक तोटा मला यातला परत एक सांगायचा आहे की इथे आपल्या इंडियासारखे रोड साईड शॉप्स नसतात. हो, इथे रोड साईड शॉप्स नसतात. आत्ता कुठेतरी कोणीतरी असं सुरुवात करायला लागला आहे, पण आपल्या इंडियाला जसं आपलं रोड साईड शॉप्स मिळतं तर तसा हा प्रकार इथे नसतो. आणि परत एक विशेषता मला सौदी अरेबियाबद्दल तुम्हा सगळ्यांना सांगायची आहे की सौदी अरेबियामध्ये फर्निचरचे शॉप्स आहेत आणि सेकंड हँड शॉप आहे. हो, सेकंड हँड शॉप म्हणजे काय की जसं आपल्या इकडे सुद्धा असतं सेम इथे सुद्धा आहे की सेकंड हँड शॉपमध्ये तुम्हाला खूप छान छान वस्तू मिळतात आणि थोड्या कमी प्राईजमध्ये मिळतात आणि तुम्ही तिथे बार्गनिंग करू शकता. हो, म्हणजे जे आपले शॉप्स असतात ना सेकंड हँड शॉप, तर ॲक्च्युली माझं काय होतं आहे मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि साईडला माझा श्रियान खेळतो आहे तर माझं थोडं माइंड तिकडेसुद्धा जात आहे, तर समजून घ्या मला. तर जे सेकंड हँड शॉप असतात त्याच्यामध्ये बार्गनिंग होतं आणि छान वस्तू मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या खूप सुंदर सुंदर अशा पद्धतीच्या आपल्याला वस्तू बघायला मिळतात. तर मला ते खूप आवडतं म्हणून मला हा पॉईंट इथे मला नमूद करावा असं वाटलं, तुमच्या सगळ्यांसमोर सांगावं असं वाटलं की सेकंड हँड शॉप सौदी अरेबियामध्ये असतं आणि तिथल्या वस्तूसुद्धा खूप छान असतात. सौदी अरेबियातला तोटा, तर सौदी अरेबियातला एक तोटा असा आहे की जर तुम्हाला इथे रेंटवर घर घ्यायचं असेल, रेंटवरच राहतात इथे सगळे, तर असं आहे की सपोज आता मला माझं घर मला दुसरीकडे शिफ्ट व्हायचं आहे आणि मला त्यांचं घर आवडलं असेल तर मला त्यांचं घर त्यांच्या घरात असलेल्या वस्तूसोबत घ्यावं लागतं. म्हणजे सपोज त्या घराचा रेंट असेल की महिन्याला सपोज आपण पकडूया 2000 रियाल, महिन्याला त्याचा रेंट जर 2000 रियाल असेल तर त्या हिशोबाने मला त्यांना पैसे तर द्यावेच लागणार, पण त्यांच्या घरातल्या वस्तूसुद्धा मला विकत घ्याव्या लागणार आणि त्या कंपल्सरी असतात. त्या कंपल्सरी असतात, तुम्हाला घ्यावंच लागेल, अदरवाईज ते तुमचं घर म्हणजे त्यांचं जे घर आहे ते तुम्हाला रेंटवर देणार नाही. सो हा मला एक ड्रॉबॅक वाटतो की गरज नसताना सुद्धा आम्हाला ह्या वस्तू काही विकत घ्याव्या लागतात. जेव्हा आम्ही या घरात शिफ्ट झालो तर आम्ही आमच्या जुन्या घरातला सोफा तिथेच ठेवून दिला आणि जेव्हा आम्ही ते घर दुसऱ्याला दिलं तर मला ॲक्च्युली माझ्याकडच्या वॉशिंग मशीन्स काही अशा वस्तू की ज्या नव्हत्या सेल करायच्या, पण ऑलरेडी या घरात आम्ही जेव्हा शिफ्ट झालो तर आम्हाला या घरातल्या त्या वस्तू परचेस कराव्या लागल्या.
तर मला सुद्धा माझ्या त्या वस्तू विकाव्या लागल्या. तो असं असतं म्हणजे आपण आपल्या घरातल्या जुन्या घरातल्या वस्तू नवीन घरात डेफिनेटली नेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या घरात आपण जात आहोत त्या घरातल्या वस्तू आपल्याला परचेस कराव्याच लागतात, अदरवाईज आपल्याला ते घर मिळत नाही. तर हा एक मला पॉईंट बिलकुल आवडत नाही इथला. चला वळूया नेक्स्ट पॉईंटकडे. तर आता एक फायदा असा की सौदी अरेबियामध्ये ना खूप छान असे व्हेजिटेबल्स मिळतात आणि फ्रेश असतात. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला खूप छान असे व्हेजिटेबल्स मिळणार, फ्रेश व्हेजिटेबल्स मिळणार, आणि ते बघून खूप छान वाटतं. आणि इंडियावाला एक फील येतो जेव्हा आम्ही इथे बंगाली मार्केटला वगैरे कुठे जात असतो ना, तर तो एक इंडियाचा फील येत असतो. तर मला तो एक पॉईंट छान सांगावासा वाटलं की सौदी अरेबियामध्ये बऱ्याच लोकांना वाटतात की व्हेजिटेबल्स मिळत नसणार, हिरव्या पालेभाज्या मिळत नसणार, पण तसं काहीही नाही. इथे खूप छान अशा ताज्या पालेभाज्या सुद्धा मिळतात. एक तोटा सौदी अरेबियातला, तर तोटा असा की आपण आहोत भारतीय आणि आपल्याला सकाळी देवाला हात जोडायची, दिवा लावायची सवय असते आणि मला सुद्धा खूप आवडतं हे. पण हा इस्लामिक देश असल्यामुळे थोडी भीती वाटते प्रत्येकच इंडियनला की आपल्या घरात देव ठेवावे की नाही, किंवा असले तरी सांगावं की नाही. सो हा एक नेहमी भीती मनात असते. आणि अजून एक की इथे आपलं भारतीय आपल्या देवाचं टेम्पल नाही आहे, एकही मंदिर नाही आहे इथे. तर खूप वाईट वाटतं कधी कधी की म्हणजे आपण सगळं कमवतो आहे पण आपला देव आपल्या नजरेसमोर दिसत नाही. पण ठीक आहे, मनात श्रद्धा असली की सगळं बरं होतं. तरी हे खंत मनाला नेहमीच लागून आहे की ॲटलीस्ट एक टेम्पल इथे हवं होतं. आणि कुठलंही सण साजरे करताना किंवा काही असलं ना की ते इंडियाला खूप मिस केलं जातं. सौदी अरेबियातले परत एक फायदा, तर फायदा असा की सौदी अरेबियामध्ये खूप छान असे हॉस्पिटल्स आहेत, मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. आणि लहान बाळांसाठी वगैरे म्हणजे असा ऑनलाईन अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही तिथे जाऊ शकता. खूप छान अशी इथे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते, क्लीन असतं हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं तो हॉस्पिटलवाला स्मेल येणार नाही, नीट अँड क्लीन असतं. आणि साईडलाच त्यांचं फार्मसी असते, सो तुम्हाला खूप दूर जाऊनसुद्धा औषधं घ्यावी लागत नाही. आणि म्हणून मला इथल्या हॉस्पिटल्स आवडतात. हॉस्पिटलला जाताना जराही कंटाळा येत नाही कारण क्लीन असतं, म्हणजे असं आणि खूप वेळ वाट बघावी लागत नाही कारण आपली अपॉइंटमेंट्स असते. हॉस्पिटलचे तोटे, तर इथे हॉस्पिटलचा जसा एक फायदा आहे तसा एक तोटाही आहे. आपल्या इंडियामध्ये काय असतं ना की एखादं कोणी डॉक्टर बनला असेल आणि त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असेल तर ते स्वतःचं एक छोटं का असे ना, पण एक दवाखाना ते टाकू शकतात, हॉस्पिटल ते टाकू शकतात. तशी इथे परमिशन नाही, नो प्रायव्हेट हॉस्पिटल्स. तुम्हाला असं नाही की सर्दी खोकला झाला आणि लगेच गाडी काढून कुठल्याही हॉस्पिटलला गेला, असं होत नाही इथे. काहीच हॉस्पिटल आहे तिथेच तुम्हाला त्या हॉस्पिटलला जावं लागतं, कुठल्याही हॉस्पिटलला जाता येत नाही असंही. आणि कोणीही आपलं हॉस्पिटल स्वतःहून असं होमिओपॅथी वगैरे तर इथे आहेच नाही. असं खूप दुःख वाटतं मला की होमिओपॅथीचं एकही हॉस्पिटल इथे नाही. आणि स्वतः डॉक्टर असून आपण स्वतःचं कॅबिनसुद्धा ओपन करू शकत नाही, हॉस्पिटल ओपन करू शकत नाही. आणि आपल्या इंडियामध्ये कसं असतं की आपल्याला सर्दी खोकला झाला आणि आपण बोललो की मला क्रोसिन द्या किंवा ज्या काही मेडिसिनची नावं तुम्हाला माहिती असतील, तर फार्मसीमध्ये जाऊन आपण हे बोलू शकतो. पण इथे तसं नाही, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला औषध देत नाही. परत एक, जसं आपण एखाद्या हॉस्पिटलला गेलो आणि डॉक्टरने आपल्याला लिहून दिलेलं प्रिस्क्रिप्शन असतं ते आपल्या हातात येत नसतं. हो, आपल्याला माहिती नसतं त्यांनी आपल्याला काय काय मेडिसिन दिले आहेत, ते सांगतात ओरली की आम्ही तुम्हाला हे दिलं आहे ते दिलं आहे. आणि ते डायरेक्ट खाली जे फार्मसी असतात त्यांना सेंड केलं जातं. मग खाली फार्मसीमध्ये जाऊन आपल्या डॉक्टरकडे कुठला टोकन नंबर होता तो दाखवायचा असतो. मग त्या टोकन नंबरनुसार मग ते आपल्याला विचारतात की तुमचं नाव हे आहे ना, मग आपण सांगायचं की जे काही टोकन नंबर मॅच करून की हा हे माझं हे नाव आहे आणि मग या डॉक्टरकडनं मी आलेलो आहोत, मग ते डायरेक्ट तुम्हाला मेडिसिन्स देणार. तर तुम्ही तुमच्याकडे प्रिस्क्रिप्शन नसतं डॉक्टरचं पर्टिक्युलर की तुमच्या हातात एक प्रिस्क्रिप्शन दिलं आणि कुठल्याही मेडिसिनच्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही घेतलं, असं नसतं. तर हा कुठेतरी मला एक तोटा वाटतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता याला फायदा म्हणावा की तोटा म्हणावा मला कळत नाही, त्याच्यामुळे मी यावर डायरेक्ट बोलणार आहे की इथे लेडीजला जॉब नाही. जॉब नाही म्हणजे अर्थातच असं लेडीजला जॉब नाहीच असं नाही, लेडीजला जॉब आहेत पण खूप असे ऑप्शन नाही. म्हणजे टीचिंग फील्डमध्येच त्या जाऊ शकतात, अदर असे कुठलेच ऑप्शन नाही. की जरा आता एखाद्या लेडीजला वाटते की मला बराच वेळ आहे तर मग मी एखाद्या शॉपमध्ये बसते किंवा काय, असं चालत नाही. तुम्हाला असं कुठल्याही शॉपमध्ये असं आपल्या इंडियामध्ये असतं ना की थोड्या वेळ आपण बसतो, तसं चालत नाही. इथे तुम्हाला पर्टिक्युलर जॉबसाठी फक्त इंडियन स्कूल किंवा आहे असे काही बरेचसे स्कूल आहे
जिथे लेडीज जॉब करू शकतात, पण खूप सारे ऑप्शन नाही. जसं खूप खंत वाटतं की इतके एज्युकेशन होऊन सुद्धा आपण कुठे जॉब करू शकत नाही, पण ठीक आहे, आयुष्याचा प्रत्येक पडावा जो असतो आपल्याला एन्जॉय करावा लागतो, तसं मी ते सुद्धा एन्जॉय करते इथे. तर हा कुठेतरी मला एक तोटा वाटतो की एज्युकेशन घेऊन सुद्धा आम्हाला पाहिजे तसं जॉब इथे करता येत नाही. तर आणि तो एक, आणि फ्रीडम असं खूप नाही आहे, म्हणजे असं आपण म्हणू शकतो कपड्यांबद्दल फ्रीडम नाही आहे. मला तेवढंच बोलायचं होतं, फ्रीडम माझा मुद्दा फक्त कपड्यांवर आहे की जसं इंडियामध्ये आपण कधीही कोणतेही कपडे घालून बाहेर पडू शकतो, ते इथे नाही. एक तर आधी अबाया होता, म्हणजे बुरखा घालावा लागायचा, आता तो बुरखा इतका कंपल्सरी नाही, पण जर तुम्ही बाहेर पडत असाल तर डेफिनेटली तुमचं शरीर पूर्ण झाकलेलं असावं, असेच कपडे अंगात असावे, प्लस कपडे टाईट नको, आणि मास्क आता कंपल्सरी नाही. मास्क म्हणजे जे नकाब म्हणतो आपण, सौदी मुस्लिम लोकांचा नकाब, तो कंपल्सरी नाही. तो एक प्लस पॉईंट आहे इथे की नकाब कंपल्सरी नाही आहे, पण डेफिनेटली कपड्यांबद्दल फ्रीडम नाही. कपड्यांचे काही रूल्स आहे की ते आम्हाला फॉलो करूनच आम्हाला बाहेर पडावं लागतं. तर हा कधी फायदा पण वाटतो, कधी तोटा पण वाटतो, कारण कधी कधी असं वाटतं की ठीक आहे ना, म्हणजे ॲटलिस्ट पूर्ण कपडे घालून बाहेर पडतं तर हे सुद्धा एक बरं आहे. शॉर्ट ड्रेसमध्ये कोणी नसतं, पण कधी कधी जेव्हा एखाद्या पार्टीला जायचं असतं तेव्हा असं वाटतं की नको ना, असं इतकं फ्रीडम, म्हणजे इतकं रूल्स नको होते. सो मला यात फायद्यामध्ये कन्सिडर करावं की तोटामध्ये हे कळत नाही, त्यामुळे मी फक्त तुमच्यासमोर हा पॉईंट मांडते. आणि मला असं वाटतं आजचा ब्लॉग बऱ्यापैकी मोठा झालेला आहे, आणि मला जितके पॉईंट्स तुमच्यासमोर मांडायचे होते ते मी मांडलेले आहेत. तर नक्की मला सांगा तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.